लोकवस्ती साधारणतः 15 लाख या शहरामध्ये असावी या उद्देशाने तो डीपी प्लान तयार करण्यात आला होता. आता ज्या पद्धतीने मायग्रेशन वाढत चाललं आणि या मंचाच्या माध्यमातून ऐकतो सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की कृपया करा या शहरावरती जर आपण कृपया करा परत नॉन डेव्हलपमेंट झोनला रेसिडेन्शियल बनवू नका, मॅंग्रोव्ह स्थापू नका, सीआरसी नष्ट करू नका. हे तुम्ही केलं या शहरावरती अजून लोकांची पॉप्युलेशनच वाढ होणार आणि त्यांना कम्युनिकेशन साठी या दोन रेल्वे स्टेशन असणार. तुम्ही नवीन रेल्वे स्टेशन तर तयार नाही करू शकत. एडिशनल लाईन तर ठीक आहे, आता 4 आहे 6 आता 2-4 वर्षात होईल, पण पाणी कुठं आणणार? रोड तुम्ही काश्मीरला भयंकर रोड अजून किती मोठा करू शकणार? तर हे सगळे विषय जे आपल्या हातात आहे, शासनाच्या हातात आहे, आपल्या माध्यमातून शासनाला आम्ही सांगू इच्छितो की कृपा करा. मीरा भयंदर शहरामध्ये मी मागे पेपरमध्ये वाचलं परवा की 1600 एकर जागा तुम्ही परत नॉन डेव्हलपमेंट झोनची रेसिडेन्शियल झोन मध्ये आणण्याचा प्रस्ताव महासभेने पारित केलं. आपण त्याच्यावरती काही शेरा दिलेला नाही. तसा प्रकारचा विषय नॉन डेव्हलपमेंट झोनचा हे काही करू नका. शहराची लोकवस्ती जेवढी आहे तेवढीच मर्यादित ठेवा, कारण त्यावेळी आम्ही डीपी प्लान करत असताना एमएमआरडी रिजनचे हे जे 4 FSI विषय नव्हता ते एडिशन झालं. मग आता जे डीपी रोड शासनाने जी नवीन पॉलिसी ठरवली की 2 FSI 45 मीटर वरती 2.5 FSI 2 FSI याच्यामुळे परत ती डेन्सिटी वाढली. म्हणजे जेवढी शहरामध्ये तुम्ही डीपी प्लानच्या माध्यमातून डेन्सिटी वाढवणार तेवढा शहराच्या प्रत्येक गोष्टीवरती त्याचा बोजा येणार. आणि हॉकर्स असेल आणि पोलीस प्रशासन आणि जनता आणि प्रशासन याचा विषय आपसातला वादाचा कधी संपणार नाही. म्हणून पॉप्युलेशन कंट्रोल, एखादी शहराची लोकवस्ती कंट्रोल ठेवणं आणि प्रशासन चांगला करणं हे एवढंच आपल्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं या चर्चेच्या माध्यमातून मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर या बसलेले या ठिकाणी बसलेले सर्व जनतेलाही सांगू इच्छितो की सिव्हिक सेन्स हे आपण शाळेमध्ये निश्चित प्रमाणे शिकत असतो, पण पोटाची आग एवढी मोठी असते की आपण हे सगळे विसरून जातो. म्हणून की आपण या देशाचे शहराचे नागरिक आहात, म्हणून प्रशासनालाही आपली साथ मिळायला पाहिजे. प्रशासनही आपली गोष्ट ऐकून घेतला पाहिजे. लोकहितामध्ये प्रशासनाने काम करायला पाहिजे. शेवटी आपण टॅक्स भरतो, म्युन्सिपॅलिटीला आपण टॅक्स भरतो, ही गोष्ट वेगळी की हे कधी कधी डबल टॅक्स आपल्यावरती लावतात. म्हणजे गार्बेज कलेक्शन टॅक्स आमच्या हाऊसेस मध्ये आहे आणि हे परत लावतात आणि लोकांनी भरायला बंद केलं तर परत सांगतात आम्ही तुमच्यावरती उपकार केलं की आम्ही तुमच्याकडनं टॅक्स घेत नाही. तर हे प्रशासन आपला काम करत असतो, तुमच्याकडनं जास्त टॅक्स घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपण ही जे भरलेले टॅक्स आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा भेटली पाहिजे, पण त्याचबरोबर हा शहर तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. शेवटी तुम्हालाच आम्हाला त्या रस्त्यावर चालायचं आहे, तुम्हालाच आम्हाला पार्किंग करायची आहे, गाडी उभी करायची आहे, मार्केटमध्ये जायचं आहे. तर प्रत्येक नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, हॉकर्सनी सगळ्यांनी जर आपली जबाबदारी नागरिक म्हणून समजून घेतली तर हा शहराचा निश्चितप्रमाणे प्रशासन चांगला राहील. धन्यवाद. जय हिंद.